27 पैसे वांग्याला दर देऊन शेतकऱ्याची थट्टा करणाऱ्या आडत्यास वांग्याचा हार घालून आणि फेटा बांधून सत्कार करण्यात आलाय. शेतकऱ्याचा माल मातीमोल दराने व्यापाऱ्याच्या पदरात टाकून आपलं आणि व्यापाऱ्याचं उखळ पांढरं केलं आणि शेतकऱ्याची जिरवली म्हणून त्याचा सत्कार केल्याचं आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी यावेळी सांगितलं. शिरोळचे शेतकरी विक्रम जगदाळे यांनी वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील ओम पानाचंद ट्रेडिंग कंपनीला 237 किलो वांगी दिली होती. या 237 किलो वांग्यांचे हमाली आणि वाहतूक खर्च वजा करून 66 रुपयाची पट्टी वाढवली होती. म्हणजे 237 रुपये किलो वांगी विकून शेतकऱ्याला 66 रुपये मिळाले आणि 27 पैसे प्रति किलोने वांगी विकली गेली. ही शेतकऱ्यांची चेष्टा केल्याचा प्रकार चीड आणणारा आहे अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केल्या. शेतकऱ्याची थट्टा करणाऱ्या आडत्याचा परवाना रद्द करण्याचं वडगाव बाजार समितीनं मान्य केलं असून शेतकऱ्याला फसवणाऱ्या प्रवृत्तींना बाजार समितीत अजिबात थारा देऊ नये अशी विनंती केली आहे. यावेळी शेतकरी विक्रम जगदाळे, उदय होगले, अक्षय पाटील, अप्पासो कदम, महेश जाधव, बंडू होगले हे उपस्थित होते. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.